परंतु ढोंगी हिंदुत्वाचं सोंग घेऊन जे महाराष्ट्राच्या जनतेला त्रास देतात, महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची पात्रता निवडणुकीत तर दाखवेल, कारण का शेवटी भाजपनी त्यांचा एक अजेंडा आखलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महापुरुष असतील, त्यांच्यावर सातत्याने त्यांची जी बेताल लोकं आहेत ना भुंकणारी, ती त्यांना सोडतात आणि आळीपाळीनी सोडतात. म्हणजे किरीट झाला, किरीट सोमय्या झाला, आता गोपीचंद पडळकर झालं, खळखळ अतुल भातकळ, भातुळ भातकळ झालं की चित्रा भाग, अशी ती त्यांची लाईन मोठी आहे. परंतु एक सरकारमध्ये असूनसुद्धा एकही विकासाचं काम नाही, परंतु ढोंगी हिंदुत्वाचं सोंग घेऊन जे महाराष्ट्राच्या जनतेला त्रास देतात, महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची पात्रता निवडणुकीत तर दाखवेल, कारण का शेवटी त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याशिवाय जनतासुद्धा काही करू शकत नाही. असा कुठला नियम नाही आहे की जेव्हा सत्ताधारी वाईट वागतील तर त्यांना घरी परत पाठवता येईल, 5 वर्ष झाल्यानंतर त्यांची पात्रता त्यांना कळेल. मुळात माजी देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या वहिनीसाहेब ज्या आहेत अमृता वहिनी, त्यांना विनंती आहे, उगीच पंढरपूरच्या इथं कॉरिडॉरच्या नावानी, तुमचं ग्लोबलायझेशनच्या नावानी, गाजरांच्या पावसानी आमच्या पावनभूमीचं पावित्र्य कमी करण्याचा प्रयत्न करू नका. कष्टकारी जी लोक आहेत त्यांनी बेरोजगारीवर जो रोजगार इथे करतात, तो रोजगार चांगल्या पद्धतीने कसा वाढेल, पांडुरंगाच्या आशीर्वादानेच तुम्ही त्याचं एकमेकांशी संगतमतीने त्याचा विकास कसा कराल हे सांगा. कुठलीही गोष्ट महाराष्ट्रातली जनता बंद करून देणार नाही. आम्ही तर पुढे आहोतच, जे काय करायचं ते उत्तर प्रदेशमध्ये तिथे जाऊन करा आणि तुमचं नसलेलं ज्ञान पण तिकडे सांगावं, अशी मी पांडुरंग चरणी विनंती प्रार्थना केलेली आहे की देवा इथं तुझ्या इथंच येऊन तुझ्याच भूमीमध्ये जर कॉरिडॉरचं काही नाटक सांगत असेल तर लवकर त्यांना त्याचं पाप लागू दे. आणि मुळात जे आमचे मुख्यमंत्री साहेब सारखे तंत्रमंत्र करतात कामाख्याला जाऊन, तर जी शक्तिपीठं 3-3.5 शक्तिपीठं पुणे आपल्या महाराष्ट्रात पण आहेत, परंतु ताई मला सांगायचं आहे ती कामाख्या देवी ढोंगी आणि गद्दार लोकांचं मागणं ऐकत नाही. जो झटका देणार आहे ना, येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये कामाख्या देवीच त्यांना देणार आहे.